अध्यात्माची आपण कोण गोष्ट द्यायचं, आधी आत्मा. हा, आणि सगळ्या प्रथम तुम्हाला तुमच्या आत्म्याचा विचार करायची. बट अध्यात्म ज्यांना कळतं ते दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने फक्त वागतात. नमस्कार. विज्ञान आणि अध्यात्म हे दोन परस्पर विरुद्ध शब्द मानले जातात, परंतु विज्ञान आणि अध्यात्म यांची जेव्हा सुरेख सांगड घातली जाते तेव्हा एक सुंदर संगम तयार होतो. विज्ञानवादी लोक अनेक वेळा अध्यात्माला अंधश्रद्धा म्हणतात, ज्योतिषशास्त्राला देखील अंधश्रद्धा म्हणतात. एखाद्या विषयाचा अभ्यास करून अंधश्रद्धा म्हणणं ठीक आहे, मात्र फक्त विरोधाला विरोध केला जातो. अशावेळी आपल्या समाजात काही तज्ज्ञ मंडळी की ज्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देते आणि विज्ञानाद्वारे हे सिद्ध करते की अध्यात्म हे एक मोठं विज्ञान आहे. आणि आज आपण अशाच एका व्यक्तीकडे आलेले आहोत. आजचे आपले प्रमुख अतिथी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर रघुनाथ नारायण शुक्ल सर, आजचा पॉडकास्ट आपलं खूपच छान होणार आहे, कारण अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड म्हणजे डॉक्टर शुक्ल सर यांचं आयुष्य असं देखील आपण म्हणू शकतो. डॉक्टर रघुनाथ नारायण शुक्ल हे पुणे येथील आहेत, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL येथील शास्त्रज्ञ अर्थात निवृत्त ज्योतिष महापोद्याय वास्तुशास्त्र वाचस्पती विद्या वाचस्पती विज्ञानाचार्य आणि जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून ओळखले जातात. अशा मोठ्या व्यक्तींशी आज आपण गप्पा मारणार आहोत. हा पॉडकास्ट खरंच सुंदर होणार आहे, तरी आपण शेवटपर्यंत बघा. आता सुरुवात करूया. सर, मी तुमची ओळख करून दिलेली आहे, परंतु याहून अधिक काही कार्य तुम्हाला इथे मांडायचं असेल तर तुम्ही सांगा, कारण एखादी व्यक्ती स्वतःचं आयुष्य जेवढ्या छानपणे आणि मोठ्या शब्दात माहिती देऊ शकते असं मला वाटतं. आम्ही शुक्रग्रहण हे काशीचे मूळचे आम्ही. बरं. आणि इंदौर भोपाळ थेट नाशिकपर्यंत तिथल्या लोकांनी आमच्या वाडवडांना उत्तम ज्योतिषी बरं म्हणून इकडे आणलं. अच्छा. आणि नाशिकला स्थायिक झाले तर पुणे चांगदेव गावाचं नाव आहे. जस चांगदेव चांगदेव बरं जसं ऋषीचं नाव. हा. चमच्या गावाचं नाव. बरं. कारण त्यांनी निरीत तपश्चर्या केली चांगदेवांनी 14 वर्ष. आणि दर 99 वर्षांनी ते कायापालट करायचे. बरं. तर असं त्यांनी 14 वर्ष जगले ते आमचे चांगदेव. अच्छा. गावाचं नाव होय. त्या ठिकाणी तापी पूर्णा पयोष्णी या 3 नद्यांचं संगम आणि पयोष्णी म्हणजे जर हात पाळत घातला तर गरम लागायचं. बरं. म्हणून त्याला पयोष. आणि आमच्या शुक्रवारचे 6 वाडे. अच्छा. त्या ठिकाणी आणि आणखी सगळे वाडवडी त्याची उत्पन्न होते. एक गंमत करू शकतो. इकडे सातपुडा डोंगर आहे. हो. आणि सातपुडा डोंगर ते त्या ठिकाणी डाकू चोर लोक राहायचे. हो. आणि तर आमचं वैशिष्ट्य असं की हे सगळे डाकू आमच्या घरी यायचे. बरं. कारण आमचे आजोबा उत्तम ज्योतिषी. अच्छा. तर हे त्यांना विचारायचे आम्ही केव्हा जायचं परत केव्हा यायचं. आणि जे फादर ज्यांनी ते कधी पकडले गेले नाहीत. बरं. त्याचा एक असं निघाला तो म्हणा तो भट्या काय त्यांचा बघतो काय करेल. म्हणून आमच्या आजोबांनी सांगितलं तसा विषय जास्त अर्धा तास तिथे थांबतो. अच्छा. आणि व्हायचं ते झालं पोलीस इन्स्पेक्टर आधीच आणि त्यांनी त्या डाकूला पकडलं. ते डाकूही त्यांना नमस्कार केला. ते म्हणले साहेब मला माझ्या गुरुकडे एकदा नमस्कार करेल मी यांच्या आजोबांकडे. ते इन्स्पेक्टर त्याचा आजोबांकडे घेऊन आले. त्यांनी नमस्कार केला बोलण्यात आलं. ते इन्स्पेक्टर ऐकत होते याचं काय बोलण्याचं आणि ते सगळं संपर्क जायला निघाले.
आणि त्याने त्याच्या पाठची थाप मारली आणि तू डाकू आहेस म्हटलं, पण तू मनुष्यच म्हणले, तुला सोडून दिलं म्हणे. बरं, हां, सगळ्यास ते डाकूच सोडून दिलं. आपण खूप वेळा ऐकतो की ज्योतिषशास्त्र अगाध आहे आणि खरं तर ही विद्या आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने चालत आली, परंतु आपण जेव्हा जुन्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वांना भेटतो ज्योतिषशास्त्रातील असे पैलू देखील उलगडून आपल्यासमोर येतात आणि म्हणूनच आपण गुरुवर्यांना भेटत असतो. सर, अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि आजच्या काळात अध्यात्माची खरंच गरज आहे का? अध्यात्माची आपण कोण गोष्ट द्यायचं, आधी आत्मा. हां, सगळ्या प्रथम तुम्हाला तुमच्या आत्म्याचा विचार करायचा. बरोबर. मी दुसऱ्याच्या तुमच्या आत्म्याचा विचार सगळं अध्यात्म आणि आपल्याकडे अध्यात्म हे आत्म्याशी निगडीत असल्यामुळे अध्यात्म ज्यांना कळतं ते दुसऱ्याशी चांगल्या पद्धतीने फक्त वागतात. बरं, असं अध्यात्म त्याला कळलं ती सगळी माणसाची. आणि विशेषतः पूर्वीचे आपल्याकडचे जे साधू संत ते आध्यात्मिक होते, ज्यांना अध्यात्म कळलं आणि त्यामुळे त्यांची आयुष्य खूप चांगली आहेत. बरं, आणि असं आपलं अध्यात्माचं एखादं वर्णन करता येत नाही ना, तर असं हे अध्यात्म सांगणार आहे आमची वाढवडी होते, ये मोचे काची जे होते. आता हे सगळं करताना आमचे वडील भोसावर असायचे आहेत. माझं BSC1चं शिक्षक MJ कॉलेज जळगाव. बरं, हां, ते व्हाईस महाजन आमचे त्यांना प्रिन्सिपल येत आहे आणि आमचं घर घर भुसावर जळगावला घर जळगावला बहिणी वगैरे वगैरे. हा, तिथं मी BSC झालो, MSC सागरला सागर युनिव्हर्सिटी MSC झालो आणि पुढे IAS वगैरे च्या पदवीला मिळाले. म्हणजे माणसाचं जे आयुष्य ते त्याला स्वतःलाच कळत नसतं. मला तसं झालं, मी सागर युनिव्हर्सिटीला परीक्षेला एरियसीला जात होतो. इटारजी स्टेशन आलं, इटारजी स्टेशन आता बरं काट गाडी थांबली आणि इस्टर गेली गाडी. आम्ही फर्स्ट क्लासमध्ये बसलो सर आणि मला कल्पना होती माझ्या समोरच्या बेंचवर एक इंग्लिश बाई बसल्याची. बरं, गाडी सुरू झाली तर ओरिजिनल लागले, माय हब आउटसाईड, माय हब आउटसाईड, हम म्हणजे हरवर पण माझ्या दौरा आला नाही मिळाले. तशी काहीतरी ओरड ते म्हणजे केर होती. गाडी थांबली, हा इंग्लिश वर्ष धापा ढकत आत आजम्या आणि समोरच्या बेच बघता आजचं इंग्लिशमध्ये मला शिव्या द्यायला लागलं. इंग्लिशमध्ये शिव्या द्यायला लागलं मला. बरं, यू फूल यू इडियट वगैरे वगैरे. बरं, तर बरं कळलं, म्हटलं मी मदत केली आहे आणि शिव्या काय द्यायचं तर काही नाही म्हटलं. मी तुला तुझी टेस्ट घेतली म्हणले, तू त्यात पास झाला आहे सोडला. मी प्रोफेसर फिंच त्याचं नाव एनसीएला डायरेक्टर म्हणून होते. तर तू इकडचं सगळं सोड, मी आता 4 वर्ष एनसीएला आहे, परत इथल्या लोकांना मी परवडत नाही आहे, परत इंग्लंड नाही जात आहे मी. तो परत तू एनसीएला ये आणि जॉईन कर. बरं, साठी सोडल. अच्छा, म्हणजे असं तिने त्यावेळेचे डायरेक्टर प्रोफेसर फिंच त्याने मला एनसीएलसाठी. बरं, म्हणजे 97 मी एनसीएलमध्ये होतो. अच्छा, आणि त्याला अनेक शोध लावले, पेटंट दिले होते मी आणि नंतर लक्षात आलं की लोकांना डॉक्टरेटची गरज आहे पीएचडीची. बरो, आमचे MIT डॉक्टर कराड म्हणून ते माझे मित्र. बरं, त्यांची विशेष पूजा होती. अच्छा, तर त्यांच्याकडे मी गेल्या विचारलं म्हटलं त्यांना मी तात्या काय करू मी,
तर तू काहीच लागायचं निवडले आपो होईल. अच्छा बरं ठीक आहे वाटलं. आलो मी घरी आलो. कर्मधर्म संयम आहे. त्यावेळेला माझ्याकडे एन सी एमधलं 10 पी ई टी कांदगिरीत ते डे शेट वर्षे पुढे मी रिटायर झालो. रिटायर झाल्यानंतर काय करायचं उद्देश लोकांना पी एच डी ना. कोणत्या विषयातली पी एच डी? सायन्स फिलॉसॉफी इंजिनियर. बरं आतापर्यंत मी देखील ऐकली लोकांना पी एच डी बाई या विषयात. बरं ना मुंबईला इंटरनॅशनल धोरण सेट कॉलेज आहे फारशी लोकांचं. युनिव्हर्सिटी फेर पे मी डिग्री आधी घ्यायचं आहे. बरं सायन्स फिलॉसॉफी आहे. असं होत होतं आता 91 वर्ष तुकडे बोलले आणि चालू आहे सगळं विषयी ऐकलं. सर अध्यात्म आणि अंधश्रद्धा यामध्ये नेमका फरक काय? नाही आपण जेव्हा अंधश्रद्धा म्हणतो त्याची डेफिनेशन करायला पाहिजे. अंधश्रद्धा कधी वापरायचं आजची आपण जेव्हा डेफिनेशन करतो अंधश्रद्धा तेव्हा मला जी अंधश्रद्धा वाटते ती तुम्हाला वाटणार नाही. हां म्हणजे अंधश्रद्धेची व्याख्या आपण तशी करू शकत नाही. तुमच्या वाढू म्हणजे सण तुम्हाला काय पटतंय नाही व्यक्तिगणिक बदलते. हां व्यक्तिगत तर हे सगळं अंधश्रद्धेचं. अच्छा अध्यात्म अध्यात्माची खोल केली म्हणजे वगैरे मगाशी अधिक आत्मा सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या आत्म्याचं चिंतन करायचं. हां आणि त्या चिंतन करताना तिथे डोक्यात विचार येतात ते अध्यात्म. हो 1972 साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर छापा टाकण्याचं काम केलं. ही घटना घडली ती काही लोकांना माहिती आहे पण तुम्ही त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहात तर त्या घटनेतील अनुभवाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. आम्ही आदरणीय डॉक्टर शुक्ल सरांच्या घरी आहोत. त्यांनी आम्हाला त्यांचा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीविषयीचा अनुभव सांगितला. मात्र वयोमानानुसार काही मर्यादा असल्यामुळे हा अनुभव त्यांच्याच शब्दात आम्ही येथे सांगत आहोत. 1972 साल अंधश्रद्धा निर्मूलन समितीची दृष्टी पडली ती थेट माऊलींच्या समाधीवर. संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली. त्यावेळी वारकरी संप्रदायांचे थोर व्यक्ती हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर हे होते. त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला. आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलनाचे लोक येत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील. आता मामासाहेबांसमोर खूप मोठा प्रश्न होता. यांना रोखायचे कसे? त्यावेळी शुक्लसाहेबांनी मामासाहेबांना सांगितले काय ते माऊली पाहून घेतील. दुसरा दिवस उजाडला. सकाळीच 200-250 माणसांचा ट्रक पुण्याहून आळंदीला जाणार आहे असे समजल्यावर त्याच्या अगोदरच मामासाहेब आणि शुक्लसाहेब आळंदीला पोहोचले. शुक्लसाहेबांनी सोबत 3 मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गिगर म्युलर काउंटर. यामध्ये एक्सरे अल्फा गॅमा बीटा नावाची जी किरण किंवा ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाही हे ते शोधून काढू शकतात. त्यांना गिगर म्युलर स्किटिलेशन काउंटर असे नाव आहे. तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवला. दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायलेट इन्फ्रारेड आहेत की नाही हे पाहता येतो. तोही मीटर त्यांनी समाधीजवळ ठेवला. तिसरा होता फ्रिक्वेन्सी मीटर रडार. हाही त्यांनी तिथेच ठेवला. तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डॉक्टर्स 2-3 विदेशी नागरिक घोषणा देतच मंदिरापर्यंत पोहोचले. सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले समाधीबद्दल आम्ही जे सांगतो तो आधी प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा. तोपर्यंत शुक्लसाहेबांनी समाधी राखण्यासाठी 3 वेष्टने आणली होती. एक जस्ताचं होतं एक पितळेचं आणि एक लोखंडाचं. शुक्लसाहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी 3 मीटर्स ठेवले आहेत. समाधीवर एक एक झाकण टाकून त्या मीटरवर काय दिसते हे पाहायचं आहे.
तुम्ही पाहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार सुद्धा नाही, बाहेर थांबू. त्याच्यातील 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभाऱ्यात घेतलं आणि त्यांना माहिती देऊन मामा आणि शुक्लसाहेब गाभाऱ्याबाहेर निघून आले. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी हा प्रयोग करून पाहिला. लोखंडी, पितळी, जस्ताचं आवरण काढण्यावर एकच ठराविक रीडिंग मीटरवर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलण्याचा प्रश्नच नाही. त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते. मग काटा रीडिंग का दाखवत आहे? रीडिंग दाखवणारे चैतन्य, स्फुरण, स्पंदनं कुठून येत आहेत? असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनाही पडला. यामध्ये कसला जादूटोना हात चलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आलं. शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय असतं. हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे, ऊर्जा आहे, स्पंदनं आहेत. म्हणूनच त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतोय. चैतन्य दिसत नसलं तरी त्याचं अस्तित्व असतं. एकसरे दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच. त्याचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञानसुद्धा नाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर 6 महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली. 3 परदेशी नागरिकांपैकी एकाने तर स्वतःला आळंदीलाच वाहून घेतले. पुन्हा कधीच कोणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही. वारकरी संप्रदायाचे हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व समितीच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी काय असते हे समजावून सांगितले. एखादे साधू संत संजीवन समाधी घेतो तेव्हा पातंजल योगशास्त्राप्रमाणे तो पंचमहाभूतात्मक होतो. आपले शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतापासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीमध्ये उतरतो तेव्हा ते सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते, निर्देही होते. याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक राहत नाही. त्या ठिकाणी शिल्लक राहते त्यांचे आत्मरूप चैतन्य, ऊर्जा आणि स्पंदने. हे ऐकून तर किती गंभीर चूक आपण करत आहोत याची जाणीव या सर्वांना झाली. शास्त्रज्ञांच्या शास्त्रीय परिभाषेतील हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर आणि संजीवन समाधी म्हणजे काय हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे. म्हणूनच त्याचा आलेख मीटर्सवर जाणवतोय. वेगवेगळ्या धातूंची वेष्टने घातल्यावरही त्या चैतन्य लहरींना तो अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक आवरणाच्या गुणधर्मानुसार निरनिराळ्या प्रकारची रीडिंग्स मीटर्सवर दिसतात. शास्त्रीय उपकरणांच्या सहाय्याने त्यांच्या लक्षात आले की चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. अल्फा, गामा, बीटा, रडार, क्ष किरण इत्यादी दिसत नसली तरी त्यांचे अस्तित्व आपण नाकारत नाही. त्यांच्यामुळे होणारे परिणाम आपण दृश्य स्वरूपात पाहतो. एक्सरे काढल्यावर शरीराच्या आतील फोटो काढला जातो, हे दृश्य झाले. मग आपण एक्सरे दिसला नाही म्हणून त्यास नाकारावं का? यांना अर्थच नाही. जेव्हा विज्ञानाचा उपयोग काय असा प्रश्न विचारला जातो तेव्हा विज्ञानाचा सदुपयोगही असा होऊ शकतो हे आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो. सर्वसामान्य माणसाला सहजपणे आणि सुलभपणे पटवून देण्यासाठी हा एक सोपा आणि सरळ मार्ग आहे. आध्यात्मिक आयुष्यात अध्यात्मात अनेक चमत्कार पाहायला मिळाले. असे अनुभव प्रत्यक्षात येणं मोठी गोष्ट आहे. तर असे काही चमत्कार की जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही ते आपल्या दर्शकांसोबत शेअर करावे. महत्त्वाचे म्हणजे 4-5 जरी तुमचे अनुभव असले तरी ते तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा. आमच्या दर्शकांना, मलाही हे सगळं नवीन आहे त्यामुळे नवीन शिकल्याचा आनंद आम्हाला मिळेल. तर असं काही अनुभव तुम्हाला अध्यात्माचे आलेले? बरेच वेळ घडलं की आध्यात्मिक प्रवृत्ती असल्यामुळे मला जी संकट येणार होती ती अगोदरच कळायची. बरं, त्यामुळे मी ॲडजस्ट करायचं असं अध्यात्माचा अनुभव आहे. आम्ही दिवाळीच्या चुकीचूक आहे सगळी बावंड तिथे चांगदेवनं असे वाट आजोबा होते त्यांच्याकडे जायचो.
ते तापीवर पोहायला जायचो वगैरे वगैरे घरी यायचो. एक दिवस असं उजाडलं की तिथे अध्यापैकी मोठं देऊळ आहे, तीन पडली येतं पुढे सात तरी येते, आणि देवळाच्या समोर एक मोठं दगड आहे, मोठा दादा जो 8 फूट आमच्या मोठं दगड आहे, व तुमच्या आचामध्ये तरी तर मी त्याला टेकून उभा होतो आणि मला जाणवलं तर गजर हरला बरं, पण मी ओरडलो दगड हल्ला दगड हिंगला दगड हिंगला. तर बाकीची आमची मंडळी पळून गेली, पण मला उत्सुकता होती. पण तो जो हल्ला दगड तो कुठे अशी वेग पडलीची तिथं मी आज डोकं पाहिलं. हा डोकं पाहिलं 6 पाऱ्या आहेत, तर समोर एक भोजवी दिंगवी असे साधू असली, त्यांच्या बेल दिरवा वगैरे वगैरे आणि इथे शिवलिंग होतं, ते शिवलिंगावर ते पूजा करायची असेल तिथे. त्यांनी मला हात बोलवलं त्यांच्या माडीवर बसून येऊन, आणि माझं पुढचं आयुष्य कसं जाणार ते सगळं त्यावेळेलाच त्यांनी पाहिजे. बरं, म्हणजे चांगदेवाच्या मांडीवर बसू मला माझं आजपर्यंतचं आयुष्य कसं जाणार ते कसं. आज आम्ही येणार आहे पण का. बरं बरं, आपण स्वतः वैज्ञानिक आहात, मग वैज्ञानिक असून या चमत्काराकडे तुम्ही कसं पाहता, आणि तुमच्या सोबतचे जे वैज्ञानिक आहे त्या लोकांना याचं आश्चर्य वाटत नाही का? नाही, शेवटी वैज्ञानिक तरी मनुष्य बरोबर, त्यावर त्याला जे अनुभव आले असतात त्यावर त्याचं ज्ञान किंवा विज्ञान अवलंबून असतं. सगळ्याच वैज्ञानिकांचा याच्यावर विश्वास असतो दिवा अनुभवी, पण आमच्या घरानंच ज्योतिष असतं बरं, देवावर आमचा सन्मान दिवा आणि विश्वास कायम. तुमचे हिमालयातले काही दिव्य अनुभव याविषयी माहिती द्या. हिमालयातले भुसावा आमचं घर, हां, ते एकदा एक साधू आले यांच्याकडे, आमच्या आई वडिलांना दक्षिणावरती दिली आणि त्यांनी सांगितलं साधवी की मला त्यांच्यावर हिमालय पाठवा. बरं, तर मी ते सांगेन बरोबर हिमालयात गेलो, वय वर्ष 10-11 वर्ष होतं. अच्छा, कळच काहीच नव्हतं गेलं त्यावर, आणि त्यावेळेस ते बर्फच्छदी सगळे तो हिमालय त्या पाहिला. असं हे साधवचं वैशिष्ट्य असं की त्यांनी त्यांच्या खांद्यावर बसून मला हिमालय त्या वाट आहे आणि ओळखत आम्ही एवढ्या दोघ जण इंग्रजीला असं तर एक दैव त्यावेळेच्या आमच्या. सत्यसाईबाबा हे न सुटणारं कोडं आहे असं अनेक लोक म्हणतात, त्यांना काही लोक मानतात तर काही विरोध करतात, तर तुमचे सत्यसाईबाबाचे अनुभव ऐकायला आवडेल. सत्यसाईबाबा पुत्रपती आणि माझे एक प्रोफेसर ते सत्यसाईबाबाचे निकट शिष्य, तर दरवर्षी सत्यसाईबाबा मोठा उत्सुकता द्यायचे आणि त्या उत्सवाला हजारो माणसं जेवायला यायची. बर, आणि त्याला वैयक्तिक जेवण साई त्यांना द्यायचे. एक विशेष गंमत म्हणून ते मोठ्यान पातळी किडी एकाचं, हा, त्या त्यावर ते तिकडे सगळे मग पदार्थ व्हायचे त्या. आता माझं काम एवढं की त्या चुलीवर ठेवलं भांडलं ते वाढून पदार्थ संपला की बाबांकडे जाऊन सांगायचा. हां, तर मी जाऊन बाबांना सांगायचो की बाबा संपलं, त्या बाबा तिथे यायचे, त्यांच्या अंगावर जे उपरणं आहेत तिथे भांड्यावर टाकायचे, काहीतरी बडबड करायचे काढून घ्यायचे आणि ते भांडं पूर्ण बरं असं. अच्छा, असे जर ते साईज आमचे अनुभव आहे. त्यांचे फॉरेनचे सुद्धा शिष्य होते ते साईजचे, त्यामुळे दरवर्षी त्या युनिव्हर्सिटीमध्ये ते डिग्री द्यायचे आणि फॉरेनच्या लोकांना बोलवायचे सुद्धा.
कॉलेजच्या लोकांना डिग्रीज दिल्या जाते. आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहे असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवणे. बर. दुसऱ्यांचं कधीही वाईट चिंतायचं नाही. बर. जे आपल्याला पाहिजे ते आपण मिळवायचं. हा. दुसऱ्यांचे हाल करून द्यायचे नाही. बरोबर. छान अगदी. अजूनही खूप साऱ्या लोकांना अध्यात्म ज्योतिषशास्त्र अशी या विषयांवर विश्वास नाही, तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही, हा अनुभवाचा प्रश्न आहे. त्यांना अनुभव आहे की त्यांचा विश्वास असतो, त्यामुळे सांगून होत नाही या गोष्टी, या प्रत्यक्ष अनुभवाच्या. होय. तर सर, आज तुम्हाला या आपल्या चॅनलच्या पॉडकास्टवर येऊन कसं वाटलं? मला खरं अपेक्षित नव्हतं ते. असं तुम्ही काहीतरी याल, तुम्ही एवढ्या विद्वान असता, तुमच्या भेटीवर त्यांना घेऊन याल, त्यामुळे मला आज खूप आनंद झाला आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्ही आमच्या खानदेशी आहे, त्याचा मला जास्त अनुभव आहे. आपण इथे शुक्ल सरांच्या घरी आलेलो आहोत आणि शुक्ल सर हे मूळतः वैज्ञानिक, शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उच्च श्रेणी, त्याशिवाय अध्यात्म, त्याशिवाय ज्योतिषशास्त्र, या सर्व बाजू त्यांनी सांभाळल्या. आणि आजसुद्धा वयाच्या 91व्या वर्षी आम्ही येणार म्हटल्यावर त्यांना तेवढाच आनंद झाला आणि तेवढ्याच उत्साहाने ते आज तयार होऊन, त्यांना खरं तर पॉडकास्ट हा म्हणजे नेमकं काय हे देखील माहिती नाही, परंतु त्यांनी तेवढ्याच उत्साहाने आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, आपल्याला त्यांना ऐकायची संधी मिळाली, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात JJ पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा.